ब्लूजेट कंपनी दुर्घटना प्रकरणी प्रशासन आमदार गोगावलेंच्या दबावाखाली काम करीत आहेत. सोमनाथ ओझर्डे. ब्लूजेट कंपनी दुर्घटना प्रकरणी प्रशासनाकडून कंपनीवर दाखल केलेला गुन्हा हा थातुरमातुर असून प्रत्यक्षात कंपनी मालकावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना दुसऱ्याच काही आरोपींवर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत दुर्घटना प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीवर देखील महाड तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी श्री सोमनाथ ओझर्डे यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. शनिवारी 11 नोव्हेंबर 2023 रोजी हॉटेल समृद्धी येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाड MIDC मध्ये ब्लूजेट केमिकलमध्ये जो स्फोट झाला त्यामध्ये आमची 11 लोक दगावली. या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे हा अतिशय थातुरमातुर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जे आरोपी असायला पाहिजे होते ते आरोपी वगळता दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तींना आरोपी करून ठेवले. थोडक्यात कंपनीच्या मालकाला यामध्ये त्यांनी आरोपी केलेलं नाही आहे. मुद्दा क्रमांक 2, या घटनेमधची जी उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी होती ती चौकशी कुठेही होताना आम्हाला दिसत नाही आहे. या घटनेमध्ये जी चौकशी समिती जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेली आहे त्या समितीमध्ये जी लोक आहेत तेच आरोपी आहेत आणि त्या समितीच्या वतीने जी काही चौकशी होणार आहे ही समिती आम्हाला मान्य नाही आहे. ह्या चौकशीच्या ही जी काही समिती आहे आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी ह्या दोघांच्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार आहोत. आणि हे जे काही चाललंय हे सर्व प्रशासन जे दबावाखाली आहे हे महाडचे आमदार भरत पवार यांच्या दबावाखाली वागतंय असं आम्हाला दिसतंय. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.